प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिला जागरूकता शिबिर मधून प्रशिक्षण घेऊन महिलांनी आपले बचत गट बळकट करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले. खादी ग्रामोद्योग मंत्रालय तथा महानगरपालिकेच्या आयोजित बचत गट मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खादी ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तथा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीहरी पव्हेलियन येथे शहरातील महिला बचत गटासाठी महिला जागृत शिबिराचे आणि महिला बचत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी खादी ग्राम उद्योग आयोगाचे राज्याचे संचालक योगेश भांबरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर भगवान घडामोडे, माजी नगरसेवक रामेश्वर भादवे, कसरू घोडके, हर्षवर्धन कराड, राजेश मेहता, महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, लीड बँकेचे व्यवस्थापक केदार एस एस तांबे आदींची यावेळी उपस्थिती होती. या मेळाव्यात शहरातील बचत गटांनी खादी ग्रामकडे आर्थिक सहाय्यासाठी आपले प्रस्ताव दाखल केले. अशा बचत गटातील जवळपास 26 महिला बचत गटाच्या प्रस्तावांना मान्यता आणि मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री अतुल सावे आणि आयोगाचे संचालक भांबरे यांनी जाहीर केले. केंद्र आणि राज्य सरकार महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही मंत्री अतुल सावे यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस तांबे यांनी केले. यावेळी ग्रामोद्योगचे अधिकारी गजानन वाहल आणि महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या विभाग प्रमुख विनोद परदेशी, जयश्री दिवेकर, अशोक ताठे, वार्ड अधिकारी प्रसाद देशपांडे, स्वप्नील पालवे आदी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शहरातील महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. या महिला बचत गटांना विविध तज्ज्ञ मंडळांनी या अनुषंगाने मार्गदर्शन केले. महिला बचत गट ही योजना सरकारने कित्येक वर्षापासून राबवली, पण माननीय मोदीजी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी या योजनेला अजून बळकट कसं करता येईल, या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम कसं करता येईल, कारण की आपल्याकडे थोडंसं भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषाला जास्त महत्त्व असते घरात, आणि त्याचं कारण या करता असते की आपले पुरुष कमावत असतात, पण आता मोदींच्या संकल्पनेतून महिला पण सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांचा पण घराच्या रोजच्या दैनंदिन खर्चामध्ये महिलांचा पण सहभाग असला पाहिजे, त्यांचा पण त्या अर्थव्यवस्थेत घराच्या त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणा त्यांचा सहभाग असला पाहिजे, या माध्यमातून मोदीजींनी ही संकल्पना मांडली आणि त्या